महाराष्ट्र पोलिसांचं खूप खूप अभिनंदन, कारण कालची कारवाई अजिबात सोपी नव्हती. ठिकठिकाणी पेरलेले बॉम्ब असतात, त्यांच्याकडे अत्याधुनिक हत्यारं आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी अगदी स्वतःच्या जीवावर खेळून ही कारवाई केली आहे, जी की फार मोठी आहे. सामान्य नागरिकांना कदाचित कल्पना येणार नाही एवढा मोठा हा गुन्हेगार आहे, दहशतवादी आहे. त्याच्या डोक्यावर 50 लाख इनाम होतं, याच्यातूनच त्याचं महत्त्व लक्षात येतं. तर मी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करतो. एल्गार परिषद ही एक केस नसून असे जवळपास 2 डझन केसेस या मिलिंद तेलतुंबडेच्या अंगावर आहेत, आणि त्याच्यामध्ये कित्येक पोलिसांची हत्या करणे, स्वतः त्याचं षडयंत्र रचणे, आणि देशातल्या विविध भागामध्ये ज्या काही दहशतवादी घटना घडतात त्याला शेवट स्वरूप देणे, त्याची परवानगी देणे, हे काम त्याच्याकडे होतं. शहरामधून रिक्रूट करणे, त्यांना ट्रेनिंग देणे आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त करणे, हे दंडकारण्य झोनचं प्रमुख काम मिलिंद तेलतुंबडे सांभाळत होता. त्याबाबत असं म्हणता येईल की अद्याप समाजामध्ये त्याबाबत एवढा अवेअरनेस नसल्यामुळं, अगदी तो आपल्या शेजारी जरी येऊन राहत असेल तरी सामान्य माणसांना ते कळलं नाही. अगदी पोलीस दलातल्या काही कर्मचाऱ्यांच्या अगदी हाताशी येऊन तो कित्येक वेळा सुटलेला आहे. कदाचित त्यांचे शहरी भागातले साथीदार जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत ते त्यांना त्यासाठी मदत करत असावेत असा माझा अंदाज आहे, आणि ते 100% होत असणार आहे. कारण एवढा मनुष्य हा इतकी वर्ष गायब होऊ शकतो, जवळपास 20-30 वर्ष तो आज फरार आहे, तर तो कुठल्याही मदतीशिवाय असं होऊ शकत नाही. त्यामुळे यांचे शहरी साथीदार शोधून त्यांना देखील अशाच प्रकारचा धडा शिकवणं हे फार गरजेचं आहे. हे प्रसार माध्यमातल्या काही विशिष्ट लोकांनी हा रंगवलेला प्रचार आहे, जो की संपूर्णतः खोटा आहे. कारण आजपर्यंत एल्गार परिषद केसमधल्या कित्येक आरोपींनी जामिनासाठी ज्या ज्या वेळी अर्ज केला आहे त्या प्रत्येक वेळी कोर्टाने तो फेटाळून लावला आहे. ते फेटाळून लावताना त्यांनी असं निरीक्षण नोंदवलेलं आहे की या केसमध्ये प्रायमा फेसिया इव्हिडन्सेस दिसत असल्यामुळे आम्ही तुमची जी काही अर्ज आहे जामिनासाठीची ते नाकारत आहोत. आणि ह्याच्यामध्ये पंतप्रधानांच्या हत्येपासून ते अगदी 8 लाख गोळ्या मागवण्यापर्यंतच्या एकदम गंभीर गुन्हे याच्यामध्ये आहेत. आणि इतके गंभीर गुन्हे असलेल्या लोकांना आजही काही प्रसार माध्यम, कवी, विचारवंत, लेखक या प्रकारचं संबोधन देतात आणि समाजामध्ये खोट्या बातम्या पसरवतात. याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे जेव्हा कोर्टाने एक पुस्तकावरून, वॉर अँड पीस नावाच्या पुस्तकावरून एक टिप्पण दिलं होतं, तर कित्येक प्रसार माध्यमांनी असं दर्शवलं की वॉर अँड पीस हे लिओ टॉल्स्टॉयचं लिखित पुस्तक आहे आणि ते सापडलं म्हणून अटक केली, जी की पूर्णतः खोटं होतं. वॉर अँड पीस इन जंगल महाल नावाचं एक प्रतिबंधित साहित्य नक्षलवाद्यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे, ज्याच्यावरती प्रतिबंध आहे, जे सापडणं देखील गुन्हा आहे. तर ते पुस्तक सापडलं होतं, पण असं खोटं काम करायचं, समाजातल्या लोकांची दिशाभूल करायची, हे वारंवार चाललेलं आहे. जेव्हा कोर्टामध्ये 3 सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत, त्याच्यामधले 2 हा निकाल देतात की याच्यामध्ये आम्हाला पुरावा दिसतो म्हणून आम्ही हे नाकारतोय, तर त्या दोघांना नाकारून त्यातला एक जो न्यायाधीश आहे त्याचंच वाक्य घेऊन ते भलं मोठं करून दाखवणं, ह्याच्यामध्ये कुणाचा काही इंटरेस्ट आहे? जर आपण स्वीकारलंय की बहुमत हेच मत, तर मग शेवटी त्या बहुमतालाच जर काही अर्थ नसेल तर मग आपण बहुमत घ्यायचंच कशाला? असं तर आपण अराजकतेकडे जाऊ. मला लोकशाही नाही म्हणता येणार, मला ठोकशाही म्हणता येईल. हा यांनी ATSने आपल्या महाराष्ट्र पोलिसांनीच ती कारवाई केली होती, त्याच्यामध्ये उघडकीस आलं होतं. त्याच्यामध्ये प्रशांत चंडालिया नावाचा एक आरोपीने हे सगळं कबूल केलं होतं की त्यांनी जे आत्ताचे जे गृहमंत्री आहेत दिलीप वळसे पाटील, त्यांच्याच अंडरमध्ये तो एरिया येतो. तिथे यांनी एक लष्करी नक्षली प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवला होता, त्यावेळेसचे जे गृहमंत्री होते स्वर्गीय आबा पाटील यांनी ती कारवाई केली होती आणि फार चांगलं कार्य केलं होतं. त्यावेळेस हे सगळे आरोपी हे 3-3 वर्ष तुरुंगामध्ये राहिले होते. नाही, मिलिंद तेलतुंबडे नव्हता राहिला, त्यांची बायको राहिली होती जी 2016 जिचा जामीन झाला आहे. तो फरार झाला, त्याच्यावर जवळपास खुनासारखे 2 डझन केसेस त्याच्या अंगावर पोलिसांच्या खुनास आहेत. त्याच्या बायकोच्या अंगावरती जवळजवळ 14 पोलिसांच्या हत्या आणि असे आणखीन 20 गुन्हे तिच्यावर दाखल आहेत. ती सध्या जामिनावर बाहेर आहे.